नमस्कार, मी प्राध्यापक सर्जेराव राऊत, अकॅडमिक हेड, चाकी ग्रुप ऑफ एज्युकेशन, दररोज एक विचार। यामध्ये आज आपण बघूया अनुभव एक शिक्षक। आयुष्यामध्ये आपल्याला मिळणारे अनुभव आपली प्रगल्भता वाढवतात, आपले समज वाढवतात, आपली पत वाढवतात। प्रत्येक अनुभवासोबत आपली समज, आपलं नॉलेज, ज्ञान वाढतं, आव्हानांची पातळीही अर्थातच वाढते। आपण कितीही ज्ञानी असलो, कितीही सर्वोत्तम असलो, तरी एका वळणावरती ठेच लागते आणि सगळी लय बिघडते। मात्र लक्षात ठेवा, गावाजवळच्या डोंगरावर लागलेली ठेच आणि एव्हरेस्ट चढताना लागलेली ठेच, याच्यामध्ये एव्हरेस्ट चढताना लागलेली ठेच कधीही चांगली असते। म्हणूनच मी नेहमी सांगतो, आयुष्यातले काही पराजय हे विजयापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असतात। अमिताभ बच्चन रेडिओ जॉकी म्हणून मुलाखत देण्यासाठी गेले होते। त्यावेळेला मुलाखत घेणाऱ्यांनी त्यांना हे सांगितलं होतं की तुझ्यासारख्या भसाड्या आवाजाचा रेडिओवरती काही उपयोग नाही, यू आर रिजेक्टेड। अमिताभ बच्चनना खूप वाईट वाटलं होतं, त्यांचा पराजय झाला होता, ते अयशस्वी झाले होते एका मुलाखतीमध्ये। पण हाच पराजय विजयापेक्षा सुद्धा श्रेष्ठ ठरला। आज आपल्याला महानायक अमिताभ बच्चन भेटले। अनुभव एक शिक्षक असतो, त्यानं शिकवलेली प्रत्येक गोष्ट शिकायची असते। दोन पाय पुढं एक पाय मागं हे तेव्हाच होतं जेव्हा आपण आयुष्य जाणीवपूर्वक जगत नाही। अनुभवातून काहीच नाही शिकलं तर आपली प्रवृत्ती जी आहे ती प्रवृत्ती खालावते। प्रत्येक अनुभवामधून काही ना काही शिकायची आपली प्रवृत्ती असेल तर मात्र यशाची कमान नेहमी उंच होत जाते। यश आपल्याला खूप काही गोष्टी शिकवतं। तुमच्या यशाचं रहस्य काय असं कुणालाही विचारा, चांगले निर्णय हे यशाचे रहस्य असतं। पण चांगले निर्णय कशामुळं? अनुभवामुळं। वाईट अनुभव आपल्याला चांगले बनवतात, चांगले अनुभव आपल्याला उत्कृष्ट बनवतात। अनुभव आपल्याला काही ना काही देऊन जातात, मग ते अनुभव चांगले असू देत किंवा वाईट असू देत। आणि म्हणूनच मी म्हटलं, अनुभव हा आपल्या आयुष्यातला एक जबरदस्त शिक्षक आहे। हवं ते मिळालं नाही तरी ते का मिळालं नाही याचं उत्तर तो अनुभव देऊन जातो। अनुभव हा असा शिक्षक आहे की जो आधी परीक्षा घेतो आणि नंतर तुम्हाला शिकवतो। आयुष्यामध्ये आपण आधी शिकतो आणि मग त्याच्यावरची परीक्षा देतो, पण इथं मात्र थोडंसं उलट आहे। अनुभव नावाचा शिक्षक हा सतत तुमच्या सोबत असतो। तुम्ही झोपलेले असताना, तुम्ही जागे असताना, तुम्ही धावताना, पळताना, चालताना, शिकताना सुद्धा तो तुम्हाला नेहमी समृद्ध करण्यासाठी झटत असतो। तो तुम्हाला मदत करतो, मोठ्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी जे प्रोत्साहन लागतं ते प्रोत्साहन हा अनुभव तुम्हाला देतो। त्यामुळं आपल्या आयुष्यातल्या अनुभव नावाच्या शिक्षकाचा आपण नेहमी आदर करायला पाहिजे आणि त्याच्याकडून शिकण्याची आपण इच्छा व्यक्त केली पाहिजे। अनुभव घ्यायला खूप पुस्तकं वाचावी लागत नाहीत मित्र, पण एखादं पुस्तक लिहायला मात्र खूप अनुभव लागतो। इतकं महत्त्व एका अनुभवाचं। पुन्हा भेटू उद्याच्या सत्रामध्ये अशाच काही नवीन विचारांसह। तोपर्यंत धन्यवाद।